शिराळा आणि नाईक परिवार हे फार वेगळं आणि खूप जुनं नातं आहे हे अनेक जणांना माहीत नसतं. बत्तीस शिराळे स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत संदीप पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मानाचा आमदार चषक 2022 या स्पर्धेचे आयोजन नेरूळ सारसोळे येथील रामलीला मैदानात करण्यात आले. हे दोन दिवसीय सामने असून यामध्ये 32 संघांनी सहभाग घेतलाय. ही भव्य दिव्य अशी प्रतिष्ठित टेनिस बॉल ओव्हरआर्म स्पर्धा आहे. या स्पर्धेला ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक सूरज पाटील, समाजसेवक गणेश रसाळ, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील उर्फ बबलू उपस्थित होते. यावेळी संदीप नाईक यांनी आपल्या संभाषणाच्या माध्यमातून उपस्थित खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवले. द मेट्रोशी बोलताना संदीप नाईक यांनी सांगितले की हे या सामन्याचे पहिले वर्ष आहे आणि खेळाडू चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत आहेत आणि अशा सामन्यांच्या माध्यमातून बत्तीस शिराळे येथून नवी मुंबईत वसलेल्या लोकांना एकत्रित येण्यासाठी एक व्यासपीठ मिळते जेथे ते आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करू शकतात. बत्तीस शिराळ्यामधील जवळपास 32 टीम मानाचा अध्यक्ष चषक 2022 संदीप पाटील उर्फ बबलू आणि त्याचे सर्व सहकारी यांनी स्थापन केलेली असोसिएशन आणि त्याच्या माध्यमातून यावर्षी आयोजित केलेलं ही क्रिकेटची स्पर्धा अत्यंत भव्य आहे. बत्तीस शिराळ्यातील सर्वच खेळाडू, ग्रामस्थ आणि आपल्या शिक्षणाकरता, आपल्या व्यवसायाकरता, या नवी मुंबईमध्ये राहणारी सर्व मंडळी ही एकत्र येण्याकरता एक चांगलं माध्यम म्हणून ही स्पर्धा नक्कीच यशस्वी आहे. अत्यंत चांगल्या खेळाचं प्रदर्शन या खेळाडूंच्या माध्यमातून केलं जात आहे. आपल्या परिसरातील सर्व मंडळी जी ज्यांचा जन्म बत्तीस शिराळ्यामध्ये झाला परंतु आता कर्मभूमी नवी मुंबई आहे, एकमेकापासून दुरावलेली ही सर्व सहकारी या स्पर्धेच्या निमित्तानं एकत्र येतात. आपल्या जुन्या आठवणी, आपली दुःखसुख आणि प्रामुख्यानं या करोनाची जी संपूर्ण जगामध्ये पसरलेली कठीण परिस्थिती त्यामधून सावरताना एकत्र पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण करण्याकरता ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी असेही सांगितले की टेनिस क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. क्रिकेट स्पर्धांना फक्त टेनिस बॉलच्या स्पर्धा आयोजित करायचं त्यापुरता हा खेळ मर्यादित न राहता आता अनन्यसाधारण महत्त्व हे टेनिस क्रिकेटला प्राप्त झालं आहे. असोसिएशनचं स्वरूप या स्पर्धेला दिल्यामुळे एक अधिकृत एक ही स्पर्धा असल्याचं त्या ठिकाणी ही अधोरेखित होतं. भविष्यामध्ये अजून खेळाडू, त्याचबरोबर फिजिशियन, पंच आणि वेगवेगळ्या स्तरांवर जेव्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जाईल तेव्हा ह्या असोसिएशनच्या माध्यमातून केलेलं काम, या असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्पर्धांमधला सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मी संदीप पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करेन. संदीप नाईक यांनी असेही सांगितले की बत्तीस शिराळा आणि नाईक परिवार यांचे वेगळे आणि अनोखे नाते आहे. त्यांनी बत्तीस शिराळे येथून नवी मुंबईत आलेल्या नागरिकांचे स्वागत देखील केले. बत्तीस शिराळा आणि नाईक परिवार हे फार वेगळं आणि खूप जुनं नातं आहे हे अनेक जणांना माहीत नसेल, त्यामुळे नेहमीच बत्तीस शिराळ्याला जाताना किंवा बत्तीस शिराळ्याच्या कार्यक्रमाला जाताना एक आनंद हा त्या ठिकाणी नेहमीच वेगळा असतो. आणि ह्या नवी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी बत्तीस शिराळ्यापासून आल्यानंतर या शहराची आध्यात्मिक परंपरा असेल, या शहराची संस्कृती असेल किंवा या शहराचं जे नावलौकिक संपूर्ण राज्यात आणि जगात आहे ते वाढवण्याकरता देखील आपलं अमूल सहकार्य या मंडळींच्या माध्यमातून नेहमीच या शहराला लाभलेलं आहे. या स्पर्धेकरता प्रयत्न करणारे सर्वच घटक आणि प्रामुख्यानं ही स्पर्धा बघण्याकरता जे गावावरून बत्तीस शिराळ्यावरून ग्रामस्थ या नवी मुंबईमध्ये आले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.